त्या स्वातंत्र्याला ज्या संविधानामुळे खरा अर्थ प्राप्त झाला तो संविधान दिन आदरणे साजरा करतो. त्या संविधानाबद्दल आदर व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी पहिल्यांदा संविधान सभेची जेव्हा बैठक झाली तेव्हा हे संविधान म्हणजे नक्की काय असणार आहे याबद्दल बऱ्यापैकी चर्चा संविधान सभेमध्ये झाली. त्यानंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे, जवळजवळ 1 वर्ष बैठक होऊ शकली नाही कारण की फाळणी झाली आणि जी ओरिजिनल संविधान सभा होती तिच्या ऐवजी 2 संविधान सभा निर्माण होऊन भारताची संविधान सभा वेगळी आणि पाकिस्तानची संविधान सभा वेगळी. पण तिथून पुढे भारताच्या नागरिकांच्या स्वप्नांना आशा आकांक्षांना आकार देण्यासाठी म्हणून एक राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक दस्तऐवज तयार करण्याचं काम जवळजवळ 3 वर्ष सुरू होत. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण त्या संविधानाला अंगीकारलं आणि धर्म रक्षती रक्षिता असं आपली परंपरा आहे, जो धर्माचा आदर करतो धर्म त्याला संरक्षण देतो. धर्म म्हणजे कर्तव्य, या अर्थाने इथे धर्म हा शब्द वापरला. आपल्या सगळ्यांचा धर्म आहे या संविधानाचा आदर करणं, संविधानिक मूल्यांचा आदर करणं आणि त्या संविधानाला अंगीकार. आपण जर हे केलं, आपण जर आपली कर्तव्य पार पाडली तर आपोआपच आपण दुसऱ्याचे हक्क आपोआपच आपण प्रोटेक्ट करू. कारण माझं कर्तव्य संविधानाचा आदर करणं. संविधान म्हणतं की कुणाच्याही बाबतीत कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन भेदाभेद पाडणार नाही. हे मी करत असेल तर त्यासाठी स्टेटस पाहिजे असं जरुरी नाही. आणि ही भावना जागृत होणं हे फार महत्वाचं आहे. आणि मी सन्माननीय सदस्य व्यासपीठावर उपस्थित ऑनरेबल जजेस यांना त्यासाठी त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी ही भावना आपणच म्हणजे इथे आज उपस्थित असलेला श्रोतृवर्गच पुढे जाऊन समाजात पसरवणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केला यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या सामाजिक अभिसरणासाठी एक मोठं व्यासपीठ या संविधानामुळे उपलब्ध झालं. आणि बी एन राव, तुम्ही ऐकलंय ना बी एन राव, मला वर्गात शिकवायची सवय आहे त्यामुळे पटकन प्रश्न विचारून उत्तराची अपेक्षा करतो. बी एन राव आपले पहिला जो संविधानाचा मसुदा तयार झाला तो बी एन राव यांनी तयार केला होता आणि त्यानंतर ते वेगवेगळ्या देशांमध्ये तौलनिक अभ्यासासाठी म्हणून कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी वेगवेगळ्या देशाला त्यांनी व्हिजिट केले होते. आणि हा जो मसुदा तयार झाला होता, पहिला ड्राफ्ट तयार झाला होता, तो ड्राफ्ट मत आपल्या मसुदा समितीकडे देण्यात आला. 30 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची पहिली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि 21 फेब्रुवारी 1948 पर्यंत मसुदा समितीनं या पहिल्या ड्राफ्टवर 144 पैकी जवळजवळ 116 बैठकांमध्ये ज्या संविधान सभेच्या बैठका झाल्या त्यातल्या 116 बैठका या फक्त या संविधानाला आकार देण्यासाठी म्हणून घेण्यात आल्या होत्या. एवढा प्रचंड अभ्यास, विश्लेषण आणि तौलनिक अभ्यास. खूप मला वर्गात पण बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की व्हॉट एक्झॅक्टली युअर कॉन्स्टिट्यूशन मेकर्स हॅव डन. We have borrowed one part from Ireland, other part from USA. What is their skill? एक मोठा गैरसमज अशा पद्धतीने अजूनही समाजामध्ये आहे. त्यांचं स्किल हे होतं की तुम्हाला म्हणजे आपल्याला सुटेबल आपल्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजनैतिक वातावरणाला सुटेबल प्रोव्हिजन्स आपल्या पद्धतीनं कशा आपल्या संविधानात आणता येतील हे सगळ्यात मोठं स्किल होतं. त्यामुळे आर्टिकल 21 जेव्हा डिबेट जेव्हा चालू झाली होती तेव्हा ओरिजिनली इट वॉज ड्यू प्रोसेस, नो पर्सन शेल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ ऑर पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, हे एक्झिस्टिंग आर्टिकल 21 आहे. पण तिथे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ नव्हतं,
तिथे ड्यू प्रोसेस होतो. बी एन राव जस्टिस फ्रँकफर्टला भेटायला युएसएला गेले. जस्टिस फ्रँकफर्टने सांगितलं प्लीज ही चूक करू नका, ड्यू प्रोसेस हा शब्द तिथे वापरू नका, कारण त्याच्यामुळे एक मोठा एक मोठी गॅप निर्माण होईल किंवा एक मोठा डिस्क्रिशन मिळेल जे कशा पद्धतीने ती प्रोसिजर ठरवायची, कशा पद्धतीने राईट्स ठरवायचे हा एक मोठा प्रश्न तुमच्या व्यवस्थेसमोर निर्माण होईल. बघा आपण संविधान निर्माण करताना व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक या देशाच्या प्रत्येक नागरिकाला असलेले अधिकार हक्क याचा विचार करत असताना व्यवस्था कशी लागेल आणि त्या व्यवस्थेमधनं शेवटी लोकशाही कशी बळकट होईल एवढा सारासार विचार करून मग आपलं संविधान तयार झालं. आणि मी परत रिपीट करणार नाही पण प्रास्ताविकेतली जी आपली लक्ष्य आहेत ती स्वयंस्पष्ट आहेत. सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचारांचं स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता बंधुता ही लक्ष्य गाठायची आहेत. पण हे करत असताना आपल्या संविधान कर्त्यांनी राष्ट्रीय एकता आणि एकात्मता याचा सुद्धा विचार केला आणि ते रिफ्लेक्ट झालं वेगवेगळ्या ठिकाणी. हे कायद्याचं राज्य आहे. हे कायद्याचं राज्य प्रस्थापित झाल्यानंतर संविधानापेक्षा मोठं कोणीही नाही ही भावना लोकांच्या मनात निर्माण करणं आणि त्यातून संविधानाप्रती आदर वाढवणं यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. शोषित वंचित घटकासाठी, अल्पभूधारकांसाठी, शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे जमीन नव्हती अशांसाठी काही अग्रेसिव्ह रिफॉर्म्स करणं गरजेचं होतं. तेव्हा मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार होता. मग आपल्या संविधान कर्त्यांनी जे ट्रान्झिटरी फेज मध्ये पार्लमेंट म्हणून सुद्धा काम करत होते त्यांनी एक नवीन प्रयोग केला, नवं परिशिष्ट किंवा नाईन्थ शेड्यूल ऍड केलं आणि जे वेगवेगळे अग्रेसिव्ह रिफॉर्म्स वेगवेगळ्या राज्यांनी केलेले होते त्या सगळ्यांना संरक्षित केलं. हा एक संविधानिक प्रयोग होता की ज्युडिशियरी ज्युडिशियरीची रिव्ह्यूची पॉवर ही कुठेतरी रिस्ट्रिक्ट केली गेली. पण हे करत असताना कुठेही न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला नाही. एवढं क्लिअर विजन, एवढी विचारांची स्पष्टता आणि एवढी व्यवस्थेची जाण याद्वारे हे संविधान तयार झालं. अनफॉर्च्युनेटली कारण आपण एक नवीन लोकशाहीचा प्रयोग करत होतो, गोपालक वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, तीन हक्क आपण एकत्र वाचायला नकार दिला. तिथून पुढे जवळजवळ 20-21 वर्ष त्याच विचाराने आपण काम करत होतो आणि आरसी कूपर ज्याला आपण बँक नॅशनलायझेशन केस म्हणतो त्या खटल्यापासून आणि पुढे मनेका गांधी नंतर मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयाने नवीन पायंडा घातला आणि या संविधानाच्या प्रति आदर वाढवण्यासाठी त्याच्या प्रति आदर बळकट करण्यासाठी सगळ्यात मोठा जर कोणाचा वाटा असेल तर तो या देशातल्या न्यायव्यवस्थेचा आहे. त्या न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायव्यवस्थेने वेळोवेळी दिलेले निकाल, व्यक्ती स्वातंत्र्याच्या आधुनिक आणि महत्वाच्या अध्यायाला केलेली सुरुवात. बघा मनेका गांधीनंतर जर सगळ्या केसेस तुम्ही बघितल्या, जोसेनाला खातून असेल किंवा सुनील बत्रा असेल, शीला बरसे असेल, जे खैदी किंवा ज्यांच्यावर अन्याय झालाय अशी माणसं त्यांना हक्क देणं, त्यांचे हक्क संरक्षित करणं यासाठी संविधानाच्या मदतीनं सर्वोच्च न्यायालयानं कित्येक आयुष्यानं नवी दिशा दिली. खऱ्या अर्थानं संविधानामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये जी आपली गोल्स आहेत, युगो ग्रोशियस नावाचा एक ज्युरिस्ट होऊन गेला, तो असं म्हणतो की एव्हरी कॉन्स्टिट्यूशन इज प्रिसिडेड बाय अ सोशल कॉन्ट्रॅक्ट. थोडक्यात प्रत्येक संविधान हे एक सामाजिक कॉन्ट्रॅक्टच किंवा कराराचं परिपाक आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही एकत्र येऊन वी आर सॉव्हरीन, आम्ही सार्वभौम आहोत आणि आम्हाला आमच्या आशा आकांक्षा स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी म्हणून आम्ही काही आमच्या सार्वभौमत्वातल्या काही पॉवर्स या स्टेट नावाच्या एका संस्थेला एका व्यवस्थेला बहाल करतोय, आम्ही बहाल करतोय
ते आम्हाला हक्क देत नाहीये, संविधान हक्क देत नाही, ते हक्क आहेतच, संविधान फक्त हक्क संरक्षित करतो. जागतिकीकरणानंतर बदललेल्या सामाजिक संदर्भांना सुद्धा न्यायालयाने सामावून घेतलं. उपलब्ध संधीची समानता कशी मिळू शकेल याची काळजी वेळोवेळी न्यायालयाने घेतली आणि नवीन काळातल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या गरजांना समजून घेत अनुच्छेद 21 मध्ये अर्थात आर्टिकल 21 मध्ये पर्सनल लिबर्टी मध्ये न्यायालयाने व्यक्ती स्वातंत्र्याचे अनेक पैलू उलगडून दाखवले. नवदेव सिंग जोहर समलैंगिक संबंधांना डिक्रिमिनलाइज केलं गेलं किंवा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण विरुद्ध भारत सरकार तृतीय पंथीयांच्या हक्कांचं संरक्षण त्यांना सामाजिक मान्यता या निकालाद्वारे किंवा नुकताच दिलेला आर्थिक आरक्षणासंदर्भातला निर्णय किंवा जो सरांनी उल्लेख केला शायरा बानू विरुद्ध भारत सरकार ट्रिपल तलाक त्याला अवैध ठरवून न्यायालयानं संविधानाचं महत्व अधोरेखित केलं. या सगळ्या निर्णयांमध्ये संविधान हे कुणाच्याही वैयक्तिक किंवा कुणाच्याही पर्सनल अजेंडापेक्षा मोठं आहे हेच या निमित्तानं न्यायालयाने म्हणून म्हणालो की न्यायालयाने याच्यात फार महत्वाची भूमिका बजावली. हिजाब संदर्भातल्या याचिका, लग्न व्यवस्थेतले बलात्कार अर्थात मराठी रेप्स अशा अनेक महत्वाच्या विषयांवर न्यायालय निर्णय घेण्यासाठी सज्ज आहे. त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट सुरू आहे. संविधानाच्या भविष्याच्या पाऊलखुणा या वर्तमानात आहेत आणि भूतकाळात आहेत म्हणून मी आज हे सगळं हिस्ट्री सांगितली किंवा कशा पद्धतीने न्यायालयाने संविधान वाचवण्यासाठी मी म्हणणार नाही कारण माझ्या मनात एक भावना आहे संविधान वाचवण्याची गरज नाही जोवर आपल्या सगळ्यांच्या मनात संविधानाबद्दल आदर आहे कारण ते आपल्या सगळ्यांच्या स्वप्नांचं एक प्रतिनिधित्व करणारं एक डॉक्युमेंट आहे. 2015 पासून एका जाणीवेनं आपण संविधान दिन साजरा करतोय ती जाणीव सदैव आपल्या मनात तशीच राहू असावी आणि आपले हक्क जपताना आपण आपले कर्तव्य देखील तितक्याच उत्साहाने पार पाडूया. सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी थांबतो. वेळेची मर्यादा माझ्या लक्षात आहे.